विद्यार्थी मित्रांनो ए पॉलिटिकल सायन्स स्पेशल पेपर थ्री पब्लिक एडमिनिस्ट्रेशन प्रशासनच्या या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या तासाला आपण पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे फायदे बघितले बेनिफिट्स ऑफ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तासाला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची मॉडेल्स काही प्रारूप बघणार आहोत शासनाकडून जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप केली जाते त्याचा काही मॉडेल्स आहेत की ज्यांना शासन पाठिंबा देतं तर त्यापैकी काही निवडक मॉडेल पुढील प्रमाणे आहेत तर पहिल्या मॉडेलचं नाव आहे वापरकर्ता शुल्क आधारित प्रारूप म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजे हे जे प्रारूप आहे हे शासनानं पाठिंबा दिलेलं पहिलं प्रारूप आहे बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजे काय की एखादा प्रकल्प खाजगी कंपनी उभा करते तो चालवते आणि कालांतरानं तो शासनाला ट्रान्सफर करते शासनाला तो कायमचा हस्तांतरित करते शासनाच्या मालकीचा म्हणजे शासन शासनाच्या ताब्यामध्ये तो प्रकल्प देऊन टाकते याला म्हणायचं टी बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर तर ही प्रक्रिया नेमकी कशी होते तर ह्या प्रकारामध्ये मध्यम आकाराचे प्रकल्प हे घेतलेले असतात म्हणजे ते प्रायव्हेट कंपनीकडून उभे केले जातात यामध्ये ऊर्जा क्षेत्राचं उदाहरण आपल्याला घेता येईल एखादा ऊर्जा प्रकल्प पूर्णत प्रायव्हेट कंपनीच्या खर्चाने उभा केलेला असतो आणि मग तो ऊर्जा प्रकल्प उभा केल्याच्यानंतर त्या ऊर्जा प्रकल्पाची वीज ही ग्राहकांना जनतेला लोकांना विकली जाते आणि काही काळ ती कंपनी त्या प्रकल्पातून ऊर्जा विकते म्हणजे वीज विकते आणि कंपनीचा अपेक्षित नफा वसूल झाला की कालांतरानं तो पूर्ण प्रकल्प शासनाच्या स्वाधीन केला जातो ट्रान्सफर शासनाला केला जातो हस्तांतरित केला जातो तर याला म्हणायचं बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा असं याला मराठीमध्ये म्हणायचं जसं ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये हे केलं जातं तसं वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये पण अशा प्रकारचा करार शासन आणि खाजगी कंपनी यांच्यामध्ये होतो म्हणजे समजा रेल्वे बांधायची असेल रेल्वेचे रूल टाकायचे असतील किंवा रस्ते बांधणी असेल तर रस्ता बांधून द्यायचा रस्ता बांधून झाल्याच्या नंतर काही काळ तो रस्ता कंपनी वापरते वापरते म्हणजे कंपनी त्या रस्त्यानं जे लोक वाहतूक करतात जे लोक वाहनंची एजा होते त्या वाहनांच्याकडून शुल्क आकारलं जातं फी आकारली जाते ज्याला आपण सध्या टोल असं म्हणतो तर असा टोल असं शुल्क ये जा करणाऱ्या वाहनांच्याकडून कंपनी काही काळ वसूल करते आणि विशिष्ट कालावधीनंतर तो रस्ता पुन्हा शासनाच्याकडे ट्रान्सफर होतो शासनाकडे हस्तांतरित होतो आणि मग तो कायमचा पूर्णपणे शासनाच्या मालकीचा रस्ता होतो म्हणजे अशा पद्धतीनं तो रस्ता बिल्ड बांधण्याचं काम स्ट्रक्चर करण्याचं काम खाजगी कंपनी करते कंपनीचा झालेला खर्च अधिक नफा याच्यासाठी काही काळ किंवा ठराविक विशिष्ट काळ कंपनी तो रस्ता वापरते वापरते म्हणजे त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्याकडून शुल्क वसूल करते फी वसूल करते आणि कंपनीचा नफा आणि बांधकाम खर्च या दोन्ही गोष्टी वसूल झाल्याच्या नंतर कंपनी तो रस्ता शासनाकडे कायमचा हस्तांतरित करते त्या हस्तांतरितानंतर कंपनीची मालकी त्या रस्त्यावरची संपते आणि शासनाची मालकी सुरू होते त्याला म्हणायचं बीओटी बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्स्फर तर अशा पद्धतीनं सेवानिर्मितीचा खर्च त्या शुल्कातून वसूल केला जातो आणि त्याचबरोबर त्या, त्या कंपनीचा नफा पण वसूल केला जातो आणि हे शुल्क वापरकर्त्यांकडून म्हणजे ग्राहकांच्याकडून म्हणजे जनतेच्याकडून हे वसूल केलं जातं मग ती वीजनिर्मितीची कंपनी असेल प्रोजेक्ट असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीतला असेल किंवा रस्त्याच्या बाबतीतला असेल तर याच्यामध्ये हे जे काही शुल्क वसूल केलं जातं ते वापरकर्त्यांच्याकडून वसूल केलं जातं आणि यासाठीचा जा जो करार असतो हा ठराविक मुदतीचा करार असतो ठराविक रकमेचा करार असतो आणि तो, तो मुदतीचा करार मुदत संपल्याच्या नंतर करार पूर्ण होतो आणि मग ती खाजगी कंपनी तो प्रकल्प शासनाकडे हस्तांतरित करते आता हे झालं बीओटीचं पहिलं प्रारूप आपण शिकलो वापरकर्ता शुल्क आधारित म्हणजे वापरकर्त्याकडून शुल्क म्हणजे प्रकल्प खर्च वसूल करणार आता दुसरं बीओटी प्रारूप आहे वर्षासन आधारित प्रारूप किंवा त्याला वर्षासन आधारित बी बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर प्रारूप यामध्ये काय असतं की प्रत्येक वेळीच वापरकर्ता शुल्कातून प्रकल्पाचा निधी खर्च वसूल करील असं नाही किंवा काही वेळा वापरकर्त्याकडून जे शुल्क घेतलं जातं तर त्या शुल्कातून प्रत्येक वेळेला प्रकल्पाचा संपूर्ण खर्च निघेलच असं नाही आणि मग खाजगी कंपनीचा तोटा होण्याची शक्यता असते आणि म्हणून मग अशा वेळी काय केलं जातं उपलब्ध पेमेंटच्या मधून त्या प्रकल्पाचा खर्च भागवला जातो आता याच्यामध्ये जे प्रकल्प आहेत ते कोणते असतात तर काही प्रकल्प हे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनं प्रभावित असतात सामाजिक राजकीय परिस्थितीनं प्रभावित म्हणजे काय काही सामाजिक प्रश्न असतात काही समाजघटक असतात त्या समाज घटकांच्यासाठी ते प्रकल्प उभारलेले असतात किंवा राजकीय परिस्थितीनं प्रभावित म्हणजे काय राजकीय निकट म्हणून राजकीय कारणासाठी म्हणून ते प्रकल्प उभे केले जातात आणि म्हणून त्या प्रकल्पांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनं प्रभावित प्रकल्प असं म्हटलं जातं तर कुठले प्रकल्प खाजगी कंपनी अशा पद्धतीनं उभारते उदाहरणार्थ अपंगांसाठी हॉस्पिटल बांधायचं असेल गरिबांच्यासाठी हॉस्पिटल बांधायचं असेल आणि ते चालवायचं असेल चा। किंवा अनाथालयाची इमारत बांधायची असेल किंवा ते अनाथालय चालवायचं असेल काही अपंगांच्यासाठी असेल किंवा गरीबांच्यासाठी शाळांच्या इमारती बांधणं असेल चा, शाळा चालवणं असेल किंवा झोपडपट्टीचं पुनर्वसन असेल तर हे जे प्रश्न आहे हे सामाजिक प्रश्न आहेत किंवा सामाजिक प्रकल्प आहे सामाजिक समस्या सोडवण्यासाठीचे प्रकल्प म्हणून त्याला सामाजिक प्रकल्प म्हणायचं किंवा राजकीय सोयीसाठी विशिष्ट समाज घटकांना किंवा लोकांना खुश करण्यासाठी उभे केलेले प्रकल्प आणि म्हणून त्याला सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनं प्रभावित प्रकल्प असं नाव दिलं जातं किंवा शेतकऱ्यांना माफक दरामध्ये वीज द्यायची असेल किंवा मोफत वीज द्यायची असेल तर अशा वेळेला सरकार वीज प्रकल्प उभारणी करणं गरजेचं असतं सरकारला परंतु सरकारकडे तेवढी आर्थिक कुवत नसते आणि मग सरकार हे वीज प्रकल्प उभारण्याचं काम हे खाजगी कंपनीला देत असतं परंतु असे जे समाजहितासाठी सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून प्रकल्प जे उभे केले जातात या प्रकल्पांच्यामधून कमाई फारशी होत नाही म्हणजे वापरकर्ते त्याचं शुल्क पुरेसं देऊ शकत नाही मग अशा वेळेला सरकार उपाय त्याच्यावर काय काढतं की सरकारच्या तिजोरीतून सरकारी अर्थसंकल्पातून दरवर्षी विशिष्ट रक्कम प्रकल्पा त्या प्रकल्पासाठी त्या कंपनीला सरकार देत असतं आणि त्यासाठी सरकारला बहुवार्षिक अंदाजपत्रिकीय पाठिंब्याची गरज असते बहुवार्षिक अंदाजपत्रिकीय पाठिंबा म्हणजे काय की काही वर्ष किंवा अनेक वर्षपर्यंत दरवर्षीच्या अंदाजपत्रकामधून त्या प्रकल्पासाठी विशिष्ट रक्कम ही राखून ठेवलेली असते अंदाजपत्रकामध्ये त्या प्रकल्पासाठीच्या खर्चाची तरतूद किंवा प्रकल्प उभारणीच्या खर्चाची स... तरतूद ही अंदाजपत्रकात केली जाते त्यामुळे होतं काय की त्या, का त्या खाजगी कंपनीला प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला पेमेंटची हमी दिली जाते पेमेंटची हमी मिळते आणि म्हणून पेमेंटची हमी देणारी यंत्रणा पण निर्माण केली जाते आणि या भागीदारीसाठी स्वतंत्र खिडकीची निर्मिती केली जाते स्वतंत्र खिडकीची निर्मिती म्हणजे काय एक विशिष्ट व्यवस्था एक विशिष्ट यंत्रणा एक विशिष्ट स्वतंत्र विभाग त्यासाठी निर्माण केलेला असतो आणि म्हणून हा जो प्रकल्प असतो या प्रकल्पाच्या बांधणीसाठी योग्य वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेमेंटची उपलब्धता होते थोडक्यात काय वर्षासन आधारित बीओटी प्रारूप म्हणजे काय थोडक्यात सांगायचं चा। तर ज्या वेळेला वापरकर्त्यांकडून शुल्क वसूल होऊन प्रकल्पाचा खर्च निघत नाही अशा वेळेला सरकार अनेक वर्षापर्यंत किंवा ठराविक वर्षापर्यंत दरवर्षी त्या प्रकल्पासाठी विशिष्ट निधी विशिष्ट खर्च अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून पेमेंट करण्याचं काम करतं आणि म्हणून त्याला वर्षासन आधारित बीओटी प्रारूप असं म्हटलं जातं आता यात तिसरा जो प्रकार आहे तिसरं जे मॉडेल तिसरं जे प्रारूप आहे त्याला म्हणतात कामगिरी आधारित व्यवस्थापन प्रारूप किंवा देखरेख करार प्रारूप याच्यामध्ये काय असतं की जेव्हा काही आर्थिक संसाधनांच्या पेचप्रसंगाचं वातावरण असतं म्हणजे आर्थिक संसाधनांच्या संबंधी काही पेज प्रसंग काही अडीअडचणी येतात त्यावेळेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये इतर मार्गांचा अवलंब करून प्रकल्पाची कार्यक्षमता वाढवली जाते आणि प्रकल्पाची कार्यक्षमता वाढवून जो प्रकल्प राबवला जातो म्हणून त्या प्रकल्पाला कामगिरी आधारित व्यवस्थापन असं म्हणायचं म्हणजे काय कामगिरी आधारित व्यवस्थापन प्रारुप याचा अर्थ असा की चांगलं व्यवस्थापन करायचं चा प्रकल्पाचं चा। चांगलं व्यवस्थापन करून प्रकल्पाची कामगिरी सुधारायची आणि त्याला देखरेख प्रारुप असं म्हटलं जातं म्हणजेच काय की त्या प्रकल्पावर चांगल्या प्रकारे देखरेख करून त्या प्रकल्पाचं व्यवस्थापन चांगलं करून त्या वित्तीय समस्या जी असते त्या प्रकल्पाच्या बाबतीतली तर त्या वित्तीय समस्येवर तोडगा काढायचा म्हणजे काय की खासगी कंपनीकडून प्रकल्प उभा करून घ्यायचा परंतु त्यासाठी चांगलं वित्तीय व्यवस्थापन करायचं चांगल्या प्रकल्पाचं उभारणीचं व्यवस्थापन करायचं आणि त्याच्यातून चांगल्या व्यवस्थापनातून कामगिरी सुधारून खर्च कमी करायचा या पद्धतीनंही या प्रकल्पाचा खर्च कमी करता येतो आणि म्हणून त्याला व्यवस्थापन आधारित प्रारूप किंवा देखरेख करार प्रारूप असं त्याला म्हटलं जातं आता चौथं प्रारूप जे आहे या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं किंवा चौथं मॉडेल जे आहे ते आहे परावर्तित रचना बांधणी करार असं त्याला म्हणायचं परावर्तित रचना बांधणी करार याचा अर्थ काय तर रचनेच्या बांधणीचं इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रकल्प उभारणीचे दोन प्रकार आहेत त्यापैकी जुना जो प्रकार आहे रचना बांधणीचा कराराचा तर तो आहे पारंपरिक प्रकार आणि दुसरा आहे परावर्तित रचना बांधणी करार पारंपरिक रचना बांधणी करार आणि परावर्तित रचना बांधणी करार पारंपरिक रचना बांधणी करार म्हणजे काय की प्रकल्प उभारण्यासाठी तो करारानं एका खाजगी ठेकेदाराला दिला जातो आणि त्या ठेकेदाराला तो प्रकल्प पूर्ण झाल्याच्या त्याच्या कामाचं प्रकल्पाचं संपूर्ण पेमेंट संपूर्ण शुल्क दिलं जातं आणि त्याला ज्या त्या प्रकल्पाचं शुल्क आहे ते प्रकल्पाचा कराराच्या बरोबर निश्चित केलेलं असतं म्हणजे विशिष्ट रकमेला तो प्रकल्प उभारणीचं कंत्राट थोडक्यात त्या खाजगी कंपनीला दिलेलं असतं आणि मग कंत्राट म्हणजे ते काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या उभारणीचं त्या कंपनीला त्याचं पूर्ण पेमेंट अदा केलं जातं याचा फायदा असा होतो या पारंपारिक रचना बांधणी कराराचा की वेळ आणि पैशाची बचत होते आणि गुणवत्तेत पण सुधारणा होते आता वेळ आणि पैशाची बचत कशी होते तर कंपनीला अगोदर रचना बांधणी करताना इन्फ्रास्ट्रक्चर करताना संपूर्ण खर्च स्वतःच्या भांडवलातून स्वतःच्या पैशातून करायचा असतो आणि म्हणून कंपनीला जितक्या लवकर रचना करेल प्रकल्पाची उभारणी बांधणी करेल तितक्या लवकर कंपनीला तिचं पेमेंट मिळतं कारण रचना बांधणी करारानुसार पारंपारिक पद्धतीच्या करारानुसार कंपनीला उभारणीशिवाय प्रकल्पाच्या पेमेंट दिलं जात नाही आणि म्हणून कंपनी लवकरात लवकर प्रकल्पचं काम पूर्ण करते आणि म्हणून वेळेची बचत होते त्याचबरोबरीनं पैशाची पण बचत होते म्हणजे काय की एक ठराविकच रक्कम त्या खाजगी कंपनीला तो प्रकल्प उभारताना मिळणार असते विशिष्ट रकमेचा टेंडर किंवा तो ठेका घेतलेला असतो त्यापेक्षा जास्त पैसे कंपनीला मिळणार नसतात अतिरिक्त नफा मिळणार नसतो आणि म्हणून कंपनी काय करते प्रकल्प उभारताना पैशाचा अवास्तव खर्च करत नाही आणि म्हणून पैशाची बचत या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये होते आणि याच्यामध्ये प्रभावी जोखीम हस्तांतरण हा एक फायदा आहे प्रभावी जोखीम हस्तांतरण म्हणजे काय प्रकल्पाच्या उभारणीची संपूर्ण जोखीम ही सरकारकडून खाजगी कंपनीकडे जाते म्हणजे जोखमीचं हस्तांतर सरकारी विभागाकडून खाजगी कंपनीकडे जातं म्हणजे सरकार त्या जोखमीतून मुक्त होतं आणि म्हणून प्रभावी जोखीम असं हा एक फायदा या पारंपरिक रचना बांधणी कराराचा आहे त्यानंतर पारंपरिक रचना बांधणी कराराचा आणखी एक फायदा असा की गुणवत्तेत सुधारणा होते कारण विशिष्ट पेमेंटमध्ये आणि विशिष्ट काळामध्ये तो प्रकल्प पूर्ण होतो त्यामुळे गुणवत्तेत पण सुधारणा होते हा झाला पारंपरिक रचना बांधणी करार तर पारंपारिक रचना बांधणी करार समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला जो मुख्य रचना बांधणी करार शिकायचा आहे तो आहे परिवर्तित रचना बांधणी करार परिवर्तित रचना बांधणी करार म्हणजे काय की खाजगी क्षेत्राला विशिष्ट प्रकल्पाच्या बांधणीचं काम दिलं जातं आणि हे काम त्या खाजगी कंपनीला दिल्याच्या नंतर आ, काही प्रमाणामध्ये बांधणीचा खर्च वसूल करण्याची कंपनीला परवानगी दिली जाते म्हणजे पारंपरिक करारामध्ये संपूर्ण प्रकल्पाच्या निर्मितीच्या नंतरचा पैसा उभारणीचा हे शासन देतं आणि परिवर्तित रचना बांधणी कराराच्या अनुसार या कंपनीला काही प्रमाणामध्ये बांधणीचा खर्च शुल्कातून वसूल करण्याची परवानगी सरकार देतं म्हणजे सरकारकडून रचना बांधणी झाल्याच्यानंतर प्रकल्पाची निर्मिती बांधणी पूर्ण झाल्याच्या नंतर तर रक्कम मिळतेच प्रकल्प निर्मितीची पण त्याशिवाय त्या, त्या प्रकल्पाच्या वापरकर्त्यांकडून पण काही प्रमाणात का होईना शुल्क वसूल करण्याचा अधिकार सरकार त्या कंपनीला देतं आणि म्हणून त्याला परिवर्तित रचना बांधणी करार असं म्हटलं जातं तर मित्रांनो आजच्या तासाला आपण हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे मॉडेल समजून घेतले पुढच्या तासाला आपण यशस्वी सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारीचे घटक बघणार आहोत धन्यवाद